पूर्वीच्या साहित्य क्षेत्रात लेखक आणि त्यातल्या त्यात जास्तीत जास्त कवी हे एका कोणत्या तरी विशिष्ट नावाने प्रसिद्ध असत. ते त्यांच्या मुख्य नावापेक्षा त्यांच्या टोपण नावानेच लोकांना माहिती होत होते. काही जण तर आपल्या पुस्तकावर पण तेच त्यांचं टोपण नाव छापत असे. मला आठवते, मी स्कॉलरशिपची परीक्षा देत होतो त्यावेळेस माझ्या मराठीच्या अभ्यासक्रमात आम्हाला लेखक कवी आणि त्यांची टोपण नावे असे पण काही प्रश्न असत जे त्यावेळेस आम्ही रट्टा मारूनच पाठ केले होते. पण ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांना ही टोपण नावे माहिती असणे खूप गरजेचे आहे. मी तर म्हणेल त्यांना हे माहितीच असायला हवे. नमस्कार, मी विवेक आणि तुम्ही बघत आहात माझं पुस्तक चॅनल. इथे मी तुम्हाला काही चांगले पुस्तक आणि लेखकांविषयी माहिती सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेखक आणि त्यांची टोपण नावे जाणून घेणार आहोत. माणिक शंकर गोडघाटे हे कवी ग्रेस या नावाने ओळखले जाते. चिंतामण त्र्यंबक खानोलकर हे आरती प्रभू ह्या नावाने ओळखले जातात. विष्णूशास्त्री चिपळूणकर हे भाषेचे शिवाजी म्हणले जातात. नाधो महानोर ह्यांना रानकवी असे म्हणतात. आत्माराम रावजी देशपांडे हे कवी अनिल ह्या नावाने ओळखले जातात. नरसिंह चिंतामण केळकर नचिकेळकर हे साहित्य सम्राट या नावाने प्रसिद्ध आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.